संपूर्ण युवा पिढी, खरं तर सगळीच पिढी ही इलेक्ट्रॉनिक गॅझेट चॅनल्समध्ये एवढी गुंतत चालली आहे की वाचनाला वेळच मिळत नाही. आणि आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांची लेखणी ज्या ज्या पिढीने वाचली, मला आठवतं की त्यांनी अग्निपंख आणि बाकी भारताविषयी जे लिहायला सुरुवात केली त्याआधी जनरल तरुणांना देशातलं वाटायचं की हा भारत देश भ्रष्टाचारी आहे, एक काय होणार नाही. लंडन बघा, अमेरिका बघा, वेस्टर्न कंट्रीज बघा, कशा आपला देश म्हणजे एकदम खड्ड्यात जाणारा, ही मानसिकता असणाऱ्या युवा पिढीला त्यातनं बाहेर काढायचं काम जे केलं ते डॉक्टर अब्दुल कलामांच्या लेखणीने. त्यांनी जे लिहिलं की भारत ही महासत्ता होईल 2020 पर्यंत, मला वाटतं ती त्यांच्या लेखणीतली ताकद, ते जे तरुण पिढीने वाचलं त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला, कारण लिखाणातनं ती शक्ती मिळते. आणि म्हणून महाराष्ट्रभर या सर्वांनी वाचनाकडे वळलं पाहिजे, वाचनाकडे गेलं पाहिजे, म्हणून राज्य सरकारच्या वतीने आम्ही वाचन प्रेरणा दिवस डॉक्टर कलामांच्या जयंतीच्या निमित्ताने करतो. आणि माझं सगळ्या राज्याला आवाहन आहे की वेळ काढा आणि वाचा, आपल्या आयुष्यात फरक दिसेल, आपल्या मुलांच्या आयुष्यात फरक दिसेल.